हेलो, थैंक यू सो मच विनोद जी पाटिल सर। क्वार्टर फाइनल मैच दोन टीम मध्ये हा मोठा संघर्ष असणार आहे। वाइल्ड कार्ड एंट्री ज्या टीमला मिळाली आहे तो संघ क्वार्टर फाइनल मध्ये नक्कीच दाखल झालाय। त्यांच्या अगेन्स्ट जय गोलोबा क्रिकेट संघ दौरले, अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम प्ले, फर्स्ट बॉल मनोज आणि साकिंगनला विनायक, दोन सलामीवीर फलंदाज, पहिला चेंडू बाकफला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बाटचा संपर्क नाही। गोलंदाजी भरपूर चांगली आहे टीम निशांत इलेव्हन मंगरुळचा जर विचार केला तर सकाळपासून भरपूर चांगली गोलंदाजी या टीमने केली आहे आणि दुसऱ्या बाजूने दौरली टीमकडे देखील गोलंदाजी भरपूर चांगली आहे। म्हणजे कमी धावा जरी झाल्या तरी देखील ही मॅच आपल्याला रंगतदार बिपिन नक्कीच पाहायला मिळेल। मनोज ओव्हर द विकेट ना, फुल टॉस हे टर्न केलाय, मोठ्या माणसा सुंदर वापर, हॉन्डेचा फटका, डीप मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे। चेतन नक्कीच आज विसरणार नाहीये मंगरुळ संघ, ज्या अनुषंगानं खेळताना केला, दोन चेंडू मध्ये आठ बनवायचे असताना षटकार, त्याच्यानंतर एका बॉल मध्ये दोन बनवायचे असताना सिंगल कंप्लीट करून मात्र एक निसटता विजय तो आपल्याला नक्कीच पाहायला भेटला होता टीम मंगरुळ साठी। पुढील चेंडू मनोज असा साकिंग इनला आहे, तेवढा चांगला चेंडू प्लेसमेंट, तेवढी सुंदर फिल्डिंग, नील तिथे उपस्थित आहे, तोपर्यंत मी इथे एक धाव, नील पाटील एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या दोन या आकड्यावरती धाव पलके। स्पर्धेचा असं बघतो आपण आजचा तिसरा दिवस आणि प्रथमच ही संकल्पना आपण कल्याण डोंबिवलीमध्ये देखील अशी काही संकल्पना आपण बघितली नाहीये, नक्कीच प्रथमच संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या विभागात, खास करून मलंगडामध्ये ही संकल्पना। एकूण चार बाईक, फटका अभेदा मिसामिंग शॉट, फिल्डर झेलच्या खाली, विनायक मैदानाच्या बाहेर, धक्का लागत असताना दरम्यानचा हा पहिला। नक्कीच आपण बघतोय या संकल्पनाविषयी चर्चा केली, विनोद पाटील भिवंडीमध्ये देखील मी सातत्याने समालोचन करत असतो, तर खूप कमी ठिकाणी नक्कीच आता मग आता केंद्रीय मंत्री जर आपण ती स्पर्धा जर आपण वगळली तर अशी नक्कीच कुठली स्पर्धा नाही घेतली, ते आपण बघतोय। दरम्यान चार बाईक दिल्या गेलेल्या आहेत, टॉप फोर मध्ये आपण बघतोय संघाला बाईक दिलेल्या आहेत, नक्कीच दहा सरकार इथे एक स्पर्धा नक्कीच आपल्याला बावनजाला पाहायला भेटली, तिथे नक्कीच अशीच संकल्पना, त्याच्यानंतर अशा रायगडामध्ये स्पर्धा आपण बघतो मात्र ती संघाला बाईक असते, मात्र इथे चार मालिकावीर आहेत, म्हणजे चार मालिकावीर प्रथमच अशी स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळते जय गोलबा क्रिकेट संघ दौरलेच्या माध्यमातून। इतिहासामध्ये नक्कीच या स्पर्धेची नोंद होईल आणि पुढल्या वर्षी अजून जोमानं जल्लोषानं या स्पर्धेचं ठाठामाठानं आयोजन होणारच आहे, थोडस उशीर झाला नक्कीच, मात्र पुढल्या वर्षी लवकरच या स्पर्धेचं आयोजन कदाचित 1 जानेवारीला जेव्हा नक्कीच बबलू शिटांचा वाढदिवस असतो तेव्हा अंतिम दिवस असू शकेल। चांगला चेंडू प्लेसमेंट देखील, तेवढी सुंदर फिल्डिंग चांगली होते कव्हर मध्ये, शॉर्ट कव्हरला नक्कीच चांगली फिल्डिंग, तोपर्यंत मिळेल फक्त एक धाव। जर आपण फिल्डिंग बघितली मैदानाच्या आतमध्ये तर दोन खेळाडू दरम्यान पेट्रोलिंग करतात, एक खेळाडू ऑनसाईडला आहे, एक खेळाडू नक्कीच आपण अपसाईडला बघतोय अशी फिल्डिंग, बाकी उर्वरित सर्व खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये। शॉर्ट फाइनल, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन, हृदयनाथ साकिंग यांना आहेत, चेंडूने बाटचा संपर्क झाला नाही, आल्या दरम्यानचा हा चेंडू डॉट, एकूण षटक या दरम्यानचं कंप्लीट झालं, पहिला ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिला ओव्हरच्या खेरीज आतापर्यंत दबदबा नक्कीच कायम ठेवलाय टीम निशांत इलेव्हन मंगरुळनं। मनोजने धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3, 1 विकेट घेतली, 3 धावा त्यानं खर्च केला। यस डी से सेकंड ओव्हर मध्ये साकिंग इनला मनोज आहेत, नो बॉलचा इशारा, खराब चेंडू में टर्न केला चेंडू, नटराज साईनला पाठवला चेंडू, लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4+1, एकूण धावा 5।
बैक टू बैक तीन चेंडू तीन षटकार मारल्यास 2000 रुपयाचं बक्षीस. अंपायरचा इशारा फ्रीडचा आपल्यापर्यंत आला. जयेश म्हात्रे फ्रीडचा बॉल त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाहीये. 10 विधनं 1 मेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. धावपलक पहिल्या ओव्हरमध्ये मनोजनं फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या होत्या, 3च धावा त्यांना खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील घेतली होती. 4 ओव्हरची ही देखील क्वार्टर फायनल मॅच आहे. जिंकणारा संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू फुल टॉस, त्याचा मात्र फायदा घेत आला नाही. अंड्याचा हा फटका, तिकडे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत 2 रन इथनं अजून मिळणार आहेत. जय गोलोबा क्रिकेट संघ दौरली टीमला 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या 2 रन. थर्ड अंपायर चेक करत असताना अंपायर कॉल आहे, अंपायर कॉल आहे, नो बॉल नाहीये, फेअर लीगल चेंडू आहे, नो बॉल नसणार आहे. संघाची धावसंख्या धापल करते आपल्याला पाहायला मिळते 11. पुढील चेंडू चांगला चेंडू बे, चांगली गोलंदाजी. चेंडू पडला छान, थोडासा टॉस होत असताना शॉर्ट आर्म गुड लाईन आपल्याला पाहायला मिळतो आणि उभ्या बाटना हा फटका कॅच होता. ऑन साईडला मिड विकेटला हा फटका क्लिअर करायचं होतं. चेंडू आणि बाटचा अजिबात संपर्क नाही आला. डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. चेंडू बाटचा संपर्क आहे, आउट साइड एज आहे. चेंडू मध्ये भरपूर वेगानं चालला ठडमान, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेथील धावा 4. हा चेंडू चांगला, चांगली गोलंदाजी, चांगली वापसी आता मात्र करत असताना अष्टपैलू खेळाडू आहे जयेश म्हात्रेची. सुंदर आणि दर्जेदार आपल्याला गोलंदाजी बिपिन पाहायला मिळत. 12 धावा त्यानं खर्च केल्यात. अजून एक चांगला चेंडू आहे, बॅक टू द बॉर्डर खेळला व्ही शेप मध्ये. समोर तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली, फेक देखील अप्रतिम. 10 विधनं मिळेल फक्त सिंगल. षटक संपले 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेरीज संघाच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय गोलोबा क्रिकेट संघ दौरली त्यांच्या अगेन्स्ट निशांत 11 संघ मांगरुल. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज सिद्धार्थ 3रा षटकामध्ये साकिंग आणला हृदयनाथ. समोर खेळले बॅक टू द बॉलर व्ही शेप मध्ये. फटका चांगला आहे, तिकडे फिल्डिंग देखील तेवढी चांगली होते. मनोज भरपूर वेगानं आले होते. चेंडूवरती चेंडू शोधून फेक करेपर्यंत 10 वितरण मिळणार आहे. एकदा नक्कीच एक आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली 17. 17 बोट ला स्वपन 17 धावा स्कोर बरी होती. मनोज रसा करणं जास्त अपेक्षा आहेत टीम दौरलीला. तो मध्ये विकेटना बाकफुला जाऊन कट करत असताना स्लाइस केलाय. फटका सुंदर आहे, फिल्डिंग खराब झाली आहे. 1 2 का 4 नशिबाच्या मिळतील धावा इथं 4. मनोज रसाळा. एकवीस धावा स्कोर बोर्ड वरती. पुढील चेंडू तो बद विकेट ना पुन्हा एकदा त्या दिशेनं. आता फिल्डर उपस्थित आहेत.
चेंडू चुस्त फेक करेपर्यंत धाव मात्र एक स्मेल एकादाश मदतीने संघाचे धाव संख्या जाऊन पोहोचले 22 वर डबल टू 22 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत। तीसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पुढील चेंडू तो वध विकेट चांगला चेंडू वे चांगला चेंडू वे स्ट्राइक रोटेट करायचे मात्र इथं बघतो आपण तसं काय होणार नाहीये काय की आदाला पाहायला मिळतोय संपार चा इशारा खेळाडू बाधित या संपार अंपायर अजून काही निर्णय आलेला नाहीये थांबायचं रोधनात आपण हिट विकेट आहोत वांची नक्कीच नितांत गरज असणार आहे जयगोलोबा क्रिकेट संघ दौरली टीमला। नेक्स्ट बॉल तुम्हाला विकेटना फटका सुंदर धनाची टोकरीचा आक्रमण जबरदस्त हा नक्कीच आता फटका पाहायला मिळतोय चेंडू लॉन मॉडेलच्या बाहेर धनाजीच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट षटकार पुन्हा एकदा फटका हवेत आहे आता फिल्डर आहेत मात्र चेंडू त्यांना भीट करून जाईल स्वरलाग मॉडेलांच्या बाहेर बॅक टू बॅक हा दुसरा धनाजीचा ब्लाश तीन ओव्हर चा खेळ संपला तीन ओव्हर च्या अखेरीस संघाची धाव संख्या 34 चांगला क्रिकेट यस दिस साहिल आलेत अंतिम षटकामध्ये आणि साहिल प्रतिष्ठान चषक आपल्याला पाहायला मिळतो आमचे बबलू शेट फुलवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं सुंदर आणि दमदार दर्जेदार असा योजना नक्कीच विक्रम ही स्पर्धा इतिहासामध्ये नक्कीच नोंद होईल एका स्पर्धेमध्ये चार मालिकावीर त्या देखील चार बाईक समोर खेळला बॅक टू द बॉलर फटका चांगला आहे फिल्डर तेवढ्याच वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत फिल्डिंग खराब झाली खराब फिल्डिंग झाली 1-2-4 अजून धाव आहेत ना मेदल 4 धावसंख्या 38 चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अंतिम षटकातील पहिला चेंडूवरती चौकार आलाय साहिल
बाफुला जाऊन कट करत असताना फटका चांगला आहे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंगा दरम्यानची सुंदर झाली, उचलून फेक पर्यंत धाव इथं मिळेल एक. निकटाविषय मदतीने संघाची धावसंख्या 39 वरती. धनाजीच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये दोन बॉल दोन षटकार आले होते, त्यानं पहिला चेंडू पासून आक्रमणाला केली होती सुरुवात. 39 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटका दरम्यान जाता मात्र आपल्याला पाहायला मिळेल अंतिम क्वार्टर फायनलची मॅच आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. हा दरम्यानचा हा फुल टॉस, मात्र बीमर अंपायरनं घोषित केला चेंडू, नो बॉल. आणि थर्ड अंपायर आता मात्र फिल्डिंग करणारा टीम न घेतला आहे DRS. जाऊया आपण कंट्रोल रूम मध्ये. तहा नो बॉल असणार आहे. थर्ड अंपायर देखील डिसिजन नो बॉल. बी मोरोदर चेंडू आता बघतो आपण कंबेपासून भरपूर आणखीचा जास्त उंचीवरती. त्या अनुषंगाने थर्ड अंपायरनं देखील स्कोर 41. 41 धावा स्कोर बोर्ड वरती. येणारा चेंडू फ्रीडचा असेल, चुका आता मात्र होत असताना. नेक्स्ट बॉल बाकफुला जाऊन कट केला आहे, सुंदर शॉट आहे. मग तो पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत, पुन्हा चूक झाली आहे. धावाईत नमीतील अजून दोन. खराब फिल्डिंग आता मात्र होत असताना मैदानाच्या आतमध्ये निशांत 11 मंगरूळ संघ आता मात्र चुका करतोय. या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. धावपलक जाऊन पोहोचला 43 मध्ये. धावपलक घ्या, एक चांगली धावसंख्या सेट करत असताना गोलंदाजी देखील भरपूर चांगली आहे. गोलोबा क्रिकेट संघ दौरली टीमकडं आता त्या चेंडू चांगला आहे. फुलर लेनचा होता ऑनटायचा हा फटका, बॉटमनचा सुंदर बाबर. मनोजची चांगली फिल्डिंग, फेक एवढी चांगली नव्हती, फेक चुकीची होती. तसंच कारण मिथिल दावाया दोन. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 वरती. 45 धावा धावा पलकावरती आहेत. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच दौरली टीमचा असेल पहिल्या इनिंगमध्ये. हा देखील फटका समोर खेळलेत. तिथे आता मात्र पुन्हा एकदा खराब फिल्डिंग झाली आहे. भरपूर चुका आणि फक्त चुका या मॅच मध्ये. निशांत 11 टीम मांगरूळच्या माध्यमातून पुन्हा 1-4. भरपूर चुका करत असताना सलामीवीर फलंदाज मनोज रसाळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा स्कोरबोर्ड वरती. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. द विकेटना फुल टॉस आहे. हा देखील फटका चांगला आहे. धावा नक्कीच इथं चांगला मिळू शकतील. मिळतील 4 धावा. 50 झाली कंप्लीट. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या 4 षटकांच्या खरीच 1 धावा बनवला गेला. 53-54 मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी निशांत 11 संघ मांगरूळला. आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये पुन्हा करूया बदल. नक्कीच ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र एक प्रतिम समालोचक विनोदजी पाटील सरांचा आवाज कॉम बॉक्स मधून. थँक्यू सो मच.
तर वळे आपण मैदानाच्या दिशेने सर्व लाडके रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीसोबत या स्पर्धेशी जोडले गेले आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील अंतिम सामना आणि अंतिम सत्र मैदानावरती यजमान वर्सेस पाहुणे अशी लढत सुरू आहे आणि द्वारली या संघाने नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला सामोरे जात असताना चार षटकांमध्ये 53 धावा धावफलकावरती लावल्या आहेत आणि निशांत इलेवन मांगरूळ संघाला करायचे आहेत विजयासाठी 54 धावा. ते एक मोठं लक्ष आहे चार ओव्हरच्या मॅचमध्ये, पण मांगरूळ संघ या संघाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि त्यामुळे टॉप फोरमध्ये जाण्यासाठी हा संघ या मैदानावरती मेहनतीची पराकाष्ठा करेल, जीवाचं रान करेल, संघर्ष करेल. पण बघूया निलेश, ज्याने मागच्या दोन सामन्यात इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिला चेंडू मिडॉनच्या दिशेने आणि निलेशला जणू काय डॉट चेंडू फेकण्याची जणू काय सवय जडलेली आहे. थर्ड अंपायर तर तिसऱ्या पंचांना मैदानात जावं लागेल कारण बॅटिंग करणाऱ्या संघाने खरं तर आक्षेप घेतले, निलेशच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आले, काही त्रुटी आढळलेल्या आहेत. खरंतर नियम क्रमांक 24 हे सांगतोय की एखादा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तो गोलंदाजी करताना जो कोण तयार होतो तो कोण 15 अंशाचा असायला हवा. तो 15 अंशापेक्षा जर अधिक असेल तर ती शैली सदोष अवैध मानली जाते. खरंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नव्हे तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण असे कित्येक किस्से पाहिलेले आहे. मुथय्या मुरलीधरन 1995 ऑस्ट्रेलियन अंपायर डॅरल हॅर यांनी नो घोषित केलं, त्यानंतर पुन्हा एकदा एमिरसन या पंचांनी नो घोषित केला. रणतुंगाने खूप जबरदस्त समर्थन केलं मुथय्या मुरलीधरनचं आणि त्यानंतर त्याने मैदानही सोडलं होतं. सईद अजमल असेल, त्यानंतर हरभजन सिंग असेल, ब्रेटली शोएब अख्तर यांच्या शैली नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या आहेत. आणि या दरम्यान बघा दोन बाईक होत्या, या दोन बाईकची कमी जाणवती आणि आता मात्र आणखीन दोन बाईक या ठिकाणी येत आहेत. हिरो या कंपनीच्या या बाईक आहेत. टॉप फोरमध्ये जे संघ पोचतील त्या संघातील जो उत्कृष्ट खेळाडू असेल त्याला ही बाईक मिळेल, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला. म्हणजे चार मालिकावीर आहे असं आपण म्हणू शकतो. हा चेंडू ऑन साईडला, एक धाव, थोडासा दबाव नक्कीच असेल निलेशवरती कारण तिसरा पंच ठिकाणी आपण होऊ शकाल राहुल भोईर, कारण संघ खेळतोय द्वारली, स्पर्धा त्यांचीच आहे, त्यामुळे त्यांच्या संघातून किंवा कमिटीतून कुठलाही थर्ड अंपायर मैदानात गेला नाही आहे. तर राहुलवरती जबाबदारी आहे आणि राहुलचं लक्ष असेल निलेशच्या या शैलीवरती. धावा एक, दोन चेंडूमध्ये एक धाव आलेले. स्ट्राईकला फलंदाज मनोज, स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जगदीश त्या ठिकाणी होते. जगदीश रसाळ चांगला बॅकअप, हा डॉट बॉल येतोय. 54 करायचे आहेत आणि 54 करण्यासाठी जर आपण पाहिलं तर इथून 13.50 ही धावांची
आवश्यकती राखावी लागेल विजयासाठी मंगरुळला. मंगरुळने पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्म केला, 79 धावांची एक इमारत उभी केली होती आंबे संघाविरुद्ध. त्यानंतर त्यांनी वसारलाही पराभूत केलं आहे, त्यामुळे या संघाची फलंदाजी ही त्यांची ताकद आहे. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत आहेत, तर दौर्ली संघाची गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान आहे. फलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे, मागच्या 2 सामन्यात गोलंदाजांनी इम्प्रेस केला, पण या सामन्यात टॉस गमावल्यानंतर त्यांना बॅटिंग करावी लागली. पण दौर्लीने याची चिंता अजिबात उराशी बाळगली नाही, ते मैदानात उतरले, टॉस हरलो हरकत नाही, आपण बॅटिंग करू, चांगली धावसंख्या उभी करू, मंगरुळवरती दबाव टाकू, ही रणनीती त्यांची पाहायला मिळाली. हा चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, तिथे जयेश होते, पण 2 धावा या दरम्यान रोखू शकले नाही. थोडासा अंदाज चुकला, आधी पुढे आले त्यानंतर मागे गेले, आणि त्यानंतर 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. धावसंख्या धावपळ करती 4, आक्रमण करायला हवं. खरं तर निलेशचे षटक आत्तापर्यंत 5 चेंडूत फक्त 4 धावा दिल्या आहेत, आणि फार कंजूस गोलंदाजी केलेली आहे, धावा फार कमी खर्च केल्या आहेत मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं तर. हा चेंडू बॅटची लागले कडा, फलंदाज बाद होते. अवेस संघनायक राकेश पाटील ला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. एमर्जिंग प्लेअर हा पुरस्कार देखील देण्यात येईल, उदयोन्मुख खेळाडू म्हणजे बघूया तो कोण असेल. तर भरपूर पारदर्शक आहेत आमच्या व्यासपीठाच्या समोर, या सर्व ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत, आणि त्याचबरोबर या 4 बाईक ही संकल्पना ठाणे जिल्ह्यामध्ये कुणी पहिली आणली असेल तर जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली. ही सुवर्ण अक्षराने इतिहास लिहिला जाईल. यानंतर अनेक जण या संकल्पना आणतील, पण पहिल्यांदा कोणी आणली हे नेहमी लक्षात ठेवलं जातं. भरपूर गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा होतात तेव्हा त्या लक्षात ठेवल्या जातात. पहिला पंतप्रधान, पहिले मुख्यमंत्री, चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं, पहिला विश्वचषक कोणी जिंकला, पहिली हॅट्रिक, या सगळ्या गोष्टी ज्या ज्या पहिल्या होतात त्या नेहमी लक्षात राहतात. ओ हो हो हो, यावेळेस मात्र खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, प्रयत्न झाला, प्रयत्न आला अपयश, आणि अशा प्रकारे येतोय हा पहिला षटका. निशांत इलेव्हन मंगरुळ संघासाठी फलंदाज मनोज पाटीलच्या बॅट मधून. संख्या धावपळ करती 10. मैदानावरती नवीन फलंदाज चेतन पाटील, त्यांनी आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. फार जबरदस्त फलंदाजी तो करतोय. पहिल्या सामन्यात सगळ्यांनी पाहिलं आणि त्यानंतरही दुसऱ्या सामन्यात तो खेळला. हो 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 हो, यावेळेस मात्र आणखीन एक तडाखा, इलाका तुम्हारा और धमाका हमारा, जणू काय फटक्यातून सांगतोय हा मनोज पाटील या द्वारली संघाला. जो मागच्या सामन्याचा हिरो होता, ज्याने फक्त 2 धावा दिल्या होत्या, पण संघ बदलला, परिस्थिती बदलली, समोरचा फलंदाज बदलला की चित्र बदलतं, आणि इथे मनोजने कंबर कसलेली आहे, त्याला ठाऊक आहे अटॅक करावा लागेल, अन्यथा द्वारली संघ कमबॅक करू शकतो. यावेळेस वाईटचा इशारा ते पंचांचा, आणि वाईटच्या आधाराने धाव मिळाली. 1 धावसंख्या धावपलकावरती 17 धावा. दौर्लीचे समर्थक थोडेसे शांत झालेले आहेत, मागचे 2 षटकार त्यांच्या मनाला वेदना देणारे होते, पण जयेश इथून कमबॅक करेल का, त्याच्याकडे अधिक क्षमता कुवत आहे, पण मनोजकडे देखील अशा परिस्थितीला हँडल करण्याची त्यालाही सवय आहे. बघूया जबरदस्त कॉन्टेस्ट दोघांमध्ये.
हा चेंडू कवरच्या दिशेने गॅप मध्ये खेळतोय, क्षेत्ररक्षक फार वेगाने आले, चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि केन एक जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार चौकार। एकवीस धावा झालेले आहेत, धावसंख्या आता वाराच्या वेगाने वाहू लागली आहे। जी गाडी पहिल्या षटकात ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती ती आता एक्सप्रेस वरती धावू लागली आहे, कारण त्या गाडीचे ड्रायव्हर बनलेले आहेत मनोज पाटील, ज्यांनी केलेले आहेत एकूण आतापर्यंत 17 धावा। पुन्हा एकदा जयेश राऊंड द विकेट, चेंडू सुरेख होता गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, चांगलं कमबॅक। डॉट चेंडूने कुठेतरी थोडस समाधान जरूर प्राप्त झालं असेल धवलेच्या समर्थकांना, पण बघूया या षटकाने खरं तर या सामन्याची थोडीशी दिशा बदललेली आहे, कारण धवली संघावरती दबाव टाकण्याचं काम मनोजने केलंय, मनोजने धोक्याची घंटा वाजवलेली आहे जय गौलोबा धवली संघासाठी। त्या मनोजला इथून बाद करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, मनोजला परतावा लागेल, कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ, मनोज बाद होतोय आणि वाघाची शिकार होते मैदानावरती दुसऱ्या विकेट जबत। आणि या दरम्यान शिवाजी चिकनकर साहेब यांना मी विनंती करेन, आमचा आवाज साहेब तुमच्यापर्यंत पोचत असेल तर आपण मंचावरती या, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली व ग्रामस्थ मंडळ द्वारली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहत आहेत क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य स्पर्धा साहिल प्रतिष्ठान चषक 2022। मैदानावरती नवीन फलंदाज जयेश दाखल झाला आहे, जयेश हा डावखुरा फलंदाज आणि डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक मानले गेलेले आहेत, बघूया जयेशची आक्रमकता पाहायला मिळेल का। जयेशचं काय जबरदस्त कमबॅक, दोन षटकानंतर एक चौकार आला पण त्याने न विचलित होता नंतरचे जे चेंडू हाताळले ते कौतुकास्पद होते। पुन्हा एकदा जयेश, यावेळेस मात्र जयेशने जयेशवरती केलं आक्रमण आणि चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतो ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपळकावरती 27 धावा। तर अर्धी लढाई जिंकलेली आहे, अर्धा किल्ला सर गेलाय, अजूनही 27 ची गरज आहे। हे षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न झाले आणि या षटकाने आशा पल्लवित केल्यात मैदानावरती, त्या म्हणजे निशांत दिलीवर मांगरूळ संघाच्या। पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल होतं पण जयेशने 23 धावा खर्च केल्या आहेत। जो जयेश पाणी हवंय पाणी घेऊन जा, जो जयेश मागच्या सामन्यात हिरो होता तो कुठेतरी आता मात्र इथे त्याची कामगिरी खराब झाली। संघ नायकाने विश्वास दाखवला जयेशवरती आणि जयेशने मात्र त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी केली नाही आणि यालाच म्हणतात क्रिकेट। मागच्या सामन्यातला हिरो या सामन्यामध्ये कुठेतरी झिरो होताना आपण पाहिला, पण सामना अजूनही बॅलन्स आहे। 12 चेंडू 27 करायचे आहेत, 12 चेंडू 27 झालेले आहेत, दोन गडी गमावलेले आहेत, राकेश मनोज परतलेले आहे, पण मैदानामध्ये असे दोन फलंदाज आहेत जे या सामन्याला कलाटणी देऊन आपल्याच बाजूने हा सामना झुकू शकतील। तर द्वारली संघाकडेही असे दोन गोलंदाज त्यांना आणावे लागतील जे दोन गोलंदाज या 27 धावा होण्यापासून या मैदानावरती रोखतील। सामना बॅलन्स आहे, सामन्यातली रंगत गंमत सारे काही अजूनही कायम आहे, सस्पेन्स कायम आहे। हा सामना एखाद्या बंद इन्वलप्रमाणे अजूनही प्रेक्षकांसमोर आहे। चर्चेला उदाहरण आले, धॉर्ली घरच्याच मैदानावरती खेळतो, समर्थक भरपूर संख्येने आहेत पण मांगरूळला फारशी समर्थक नाही आहेत, पण मांगरूळचे खेळाडू ते मोटिवेट करतात आपल्या खरं तर संघाला आणि त्यांचे 12th मॅन इतके जल्लोष करतायत खरं तर कॉमेडी बॉक्समध्ये। आम्ही भरपूर असे 12th मॅन पाहत असतो की ते खरं तर संघ चांगली कामगिरी करतो तेव्हा त्यांची एक्साइटमेंट ही बघण्यासारखी असते। तर चेंडू शिल्लक आहेत 12 आणि करायचे 27, कोण जिंकणार हा सामना आहे फार कठीण आहे, कारण क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ, या खेळामध्ये अनेकदा परीक्षण होतात फेल, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ, कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण
असतो. एखादा संघ जिंकेल असं वाटत असताना तो संघ तिथून पराभूत होतो, तर एखादा संघ पराभवाच्या छायेत जाऊन असं काय कमबॅक करतो की तो संघ अजिंक्य पदावरती आपलं नाव कोरतो. तर बघूया काय दडले या सामन्यामध्ये, कोण जिंकेल, कोण पोहोचेल टॉप फोर मध्ये. स्ट्राईकला आलाय चेतन पाटील, लिटिल मास्टर मांगरूळचा, त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, फटक्यांचं कोटर आहे. तर दुसऱ्या बाजूला रुपेश, त्याच्याकडे धमक आहे, कुवत आहे, त्याच्याकडे तितकं जबरदस्त कौशल्य आहे. तर बॉलिंग मार्कवर रुपेश, समोर चेतन. हा चेंडू हवेत आहे, जेलची शक्यता आणि हा जेल टिपलेला क्षेत्ररक्षक निलेशने चेतन पाटीलला बाद केलंय. ही खूप मोठी सफलता आपण पाहू शकाल, ज्या चेतन पाटीलने मागच्या दोन सामन्यामध्ये इम्प्रेस केलं होतं त्याला बाद केलंय. आणि आणखीन एक धक्का दिला मैदानावरती दॉर्ली संघाने यावेळेस मांगरूळ संघाला. क्या होगा जनाबी, अली यशवंत मैदानावरती आलाय आणि यशवंतला संघ सहकाराने निघताना आशीर्वाद दिला असेल की जा यशवंत हो, आपल्या संघाला विजय करून दे. पण रुपेशने तर मामा भाचनजी मॅच बॅट्समन जयेश हे आणि हृदयनाथ, तर मामा भाचनजी मॅच आहे. मामा बाजे म्हणले की आम्हाला कौंस आणि श्रीकृष्ण आठवतात. ओ हा चेंडू फुल लाईन, डॉट बॉल येतोय, प्रत्येक डॉट बॉल वरती सेलिब्रेशन, टाळ्यांचा गजर होतोय. मगासपासून धॉर्लीचे समर्थक शांत बसले होते कारण की मनोजने त्यांना शांत केलं होतं, पण रुपेशने मात्र कुठेतरी निराशा दूर करण्याचा प्रयत्न केलाय. रुपेशने आशा पल्लवित केल्यात, पण जयेशला किती वेळ शांत ठेवणार हा देखील प्रश्न आहे. पुन्हा एकदा हो हा चेंडू शपून घ्यायचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, प्रत्येक डॉट चेंडू मांगरूळ संघाला दबावाच्या दरीमध्ये ढकलून देईल. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र दॉर्ली संघाचा विजय सुकर करेल. तीन चेंडू अप्रतिम आतळलेले आहेत. रुपेशने काय कमबॅक केलंय, मागच्या षटकात जयेशने 23 धावा दिल्या, जयेशने निलेशने केलेल्या मेहनतीवरती पाणी ओतलं, पण रुपेशने मात्र जयेशला दाखवून दिला की आपल्याला कमबॅक करता येईल. आणि निलेशने जी मेहनत केली होती तिलाच कुठेतरी सार्थ अशी कामगिरी रुपेश करतोय, पण जयेशने इथे मात्र दिलाय तडाखा. आणि जयेश सांगतोय अजूनही मी खेळपट्टीवरती आहे, तीन चेंडू जरी डॉट गेले असले तरी या तीन चेंडूंची नुकसान भरपाई करण्याची ताकद क्षमता गुणवत्ता माझ्यामध्ये आहे. आणि या षटकाने धावसंख्या धावपळ करते आपण पाहत आहात 33 धावा, म्हणजे अजूनही 21 धावांची आता गरज असेल. पहिले तीन चेंडू कर्द जल्लोष केला धॉर्लीच्या समर्थकांनी, पण या षटकाराने पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवलेली आहे जयेशने धॉर्ली संघासाठी. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी हव्यात 21. सामन्यातला रोमांच अजूनही कायम आहे, थरार कायम आहे. कोण जिंकणार हा सामना, कोण पोचणार सुपर फोर मध्ये, आणि सुपर फोर मध्ये पोचल्यानंतर एका बाईकवरती कुणाचं नाव कोरलं जाईल. बघूया काय घडतंय घरच्याच मैदानावरती समर्थकांच्या उपस्थितीमध्ये. दवारली संघाला विजय हवाय, खूप मेहनत दोघांनी इथपर्यंत केलेली आहे. तर मांगरूळनेही दूरचा प्रवास करून या ठिकाणी खूप जबरदस्त क्रिकेट सादर केले, कारण ही बक्षीस पात्र लढाई आहे. इथून जो जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल, पण जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. येणारे 8 चेंडू 21 गरज. राउंड द विकेट. ओ हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफ स्टंप वरती मिस केलाय. द्विधा मनस्थितीमध्ये दबाव दबाव, दोन्ही बाजूला दबाव, दोन्ही बाजूला संघर्ष. एका बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. पण या संघर्षाचं रूपांतर विजयात कोण करणार? मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण विजय मागून मिळत नसतो. त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी संघर्ष करावा लागतं, त्यासाठी झगडावं लागतं. राउंड द विकेट. हा चेंडू पायात होता, पायन लेगची दिशेने ट्रॅव्हल होतोय. हलकसं अपील झालंय, पंच या ठिकाणी नकारार्थी मान डोलावत आहेत.
लेग बायचा इशारा, अशा नाजूक स्थितीमध्ये पंचांवरती दबावही पुष्कळ असतो, दोन्ही बाजूला दबाव असतो, पंचांनाही काळजीपूर्वक इथे विचार करावा लागतो। आणि अशा प्रकारे षटक रुपेचं नाट्यमय स्थितीमध्ये संपन्न झालंय। धावा धावफलकावरती आहेत 34, आता विजयासाठी हव्यात 6, चेंडूमध्ये 20 धावांची गरज। 6-20 इक्वेशन आहे मला सामना आठवतो, सोनारपाडा चषकमध्ये 6-20 गरज असताना डीजे ब्रावोने सामना जिंकून दिला होता। 6-20 समीकरण असताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मोठागावच्या निलेश मात्रेने सामना जिंकून दिला होता, मिलिंद काळनने सामना जिंकून दिला होता, जीत भोईरने हा पराक्रम केलेला आहे। आणि 6 चेंडूत 20 ची आता गरज आहे। इथून कोणता खेळाडू संकट मोचक बनेल या मांगरूळ संघाचा, कोणता फलंदाज हा सामना जिंकून देईल, पण अंतिम षटकाची जबाबदारी आता मात्र सोपवलेली आहे। 6 चेंडूत 20 19 धावा आल्या होत्या, खरं तर साहिलने त्या खर्च केल्या होत्या जेव्हा मांगरूळ गोलंदाजी करत होता, आणि आता कुठेतरी त्याच धावा महागात पडलेल्या आहे। 6-20 ची गरज आहे। घडी आपण बघूया, धॉर्लीचे एकूण घडी बाद झाले होते 2 आणि मांगरूळचे गडी बाद झाले 3, त्यामुळे मांगरूळला कंपल्सरी 20 धावा करावे लागतील नियमानुसार। तर अंतिम षटक कोणाच्या हातात सोपवलाय बघूया, अंतिम षटकाची जबाबदारी अविनाशच्या हातामध्ये, चेंडू सोपवलेला आहे। तर लहू मात्र्यांची भाचे जे माणेरेचे, तर बघूया भाचे मामा आज भरपूर आम्हाला ही नाव माहिती पडत आहेत। तर अविनाशच्या हातात चेंडू सोपवलाय, चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं आहे। बघूया 6 चेंडू 20 ची गरज आहे, स्ट्राईकला डाव करा। अत्यंत आक्रमक फलंदाज जय ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आहेत, पण 4 चेंडू डॉट त्याने फेस केलेले आहेत, त्यामुळे दबाव हा दोन्ही बाजूला असेल। तर 6 चेंडू 20 रोखायचे आहेत अविनाशला। बघूया अविनाश, त्याचा कोणीही करू शकत नाही विनाश, तोच अविनाश या मैदानावरती बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे। धॉर्ली सिटी अपार्टमेंट इन करणार, स्ट्राईकला डाव करा जयेश। ओ लॉब केलाय उंच 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 आणि जातोय लॉब, येतोय पहिला षटकार। हा चेंडू उडाला आणि गेला सीमारेषे बाहेर, आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 करायचे आहेत। पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि मांगरूळ संघ मात्र सामना सोपा करत असताना, हा चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आहे फलंदाज त्या ठिकाणी, थर्ड अंपायरकडे हा निर्णय सोपवलेला आहे। आपण जाऊया, तर सगळ्यांनी कुणी येऊ नका, लहान मुलांनी अजिबात येऊ नका, मुलांची एक्साइटमेंट समजू शकतो, त्यांच्या भावना ओसंडून वाहत आहेत, त्यांनाही मजा वाटते, काहीतरी बघायला मिळेल। तर बघूया रिप्ले आपण चेक करूया, आमचे तेजस भोईराव या ठिकाणी आहेत। कुणावरही अन्याय होणार नाही यासाठी तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपल्याला करावा लागेल, आणि या क्रुशियल स्टेजमध्ये त्याचा वापर नक्कीच पंचाने केलेला आहे, तो का पत्करला नाही पंचांनी। तर फलंदाज बाद आहेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जयेश परतोय आणि जल्लोष पाहू शकाल आपण, लहान लहान मुलंही धॉर्लीची जल्लोष करते, त्यांना माहीत आहे जयेश एखाद्या खलनायकाप्रमाणे खरं तर धॉर्लीवर तुटून पडला होता, पण तो धावचीच झाला। आणि सेलिब्रेशन मैदानावरती आपण पाहिलं जयची एकाकी झुंज मात्र इथे संपुष्टात आली आहे। आता इक्वेशन आपण पाहू शकाल, 13 करायचे आहेत, 4 चेंडूमध्ये 13 करायचे आहेत। एखादा मोठा फटका मांगरूळला विजयाच्या समीप घेऊन जाईल, पण इथून जर डॉट चेंडू आले आणि फलंदाज बाद झाले तर दबाव मांगरूळवरती पाहायला मिळेल। नवीन फलंदाज येत आहेत वैभव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहेत फलंदाज आहेत यशवंत, त्यांच्या नावात यश आहे, पण बघूया त्यांना स्ट्राईक आतापर्यंत मिळाली नाहीये। तर 4 चेंडू 13 ची गरज, आजचा अंतिम सामना अंतिम सत्र, फार रोमहर्षक ही लढत झालेली आहे, काटेकी टक्कर झालेली आहे, आणि दोन्ही बाजूला मात्र दबाव मैदानात, खेळाडूंवरती दबाव तर मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांवरती दबाव, आणि युट्यूबवरती मांगरूळचे समर्थक
आणि द्वारलीचे समर्थक बघत असतील जे इतपर्यंत पोहोचू शकले नाही। तो चेंडू गॅप मध्ये जातोय सीमारेषे बाहेर आणि जाताना देऊन जातोय चार धावा। या चौकाराने समीकरण बघा, तीन चेंडू नऊ ची गरज आहे। फलंदाज वैभवने मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा संजीवनी प्रदान केली आहे। जयेश बाद झाला होता, आनंद साजरा केला होता द्वारलीने, पण त्या आनंदावरती विरजण टाकलं आल्या आल्या वैभवने। वैभवच्या बॅट मधून एक वैभवशाली फटका आपण पाहिला, पण तीन चेंडू नऊ करायचे आहेत। सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे। येणारे चेंडू तीन आणि करायचे आहेत नऊ। नऊ धावा कंपल्सरी कराव्या लागतील, कारण विकेट जास्त बाद झालेले आहेत द्वारलीच्या तुलनेमध्ये। द्वारलीचे फक्त दोन गडी बाद होते। क्षेत्ररक्षक लावायचे तर कुठे, फिल्डिंगला लावायचे प्रश्न आहे। अकराच खेळाडू असतात, गॅप भरायची तर कशी भरायची, फलंदाज गॅपमध्ये खेळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की फिल्डिंगची व्यूहरचना कशी ठेवायची। तर बघूया तीन चेंडू नऊची गरज। तो चेंडू कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा गॅप मधून हा चेंडू जाईल सीमा पार। भरपूर रूम मिळाला फटके खेळण्यासाठी। हा येतोय चौकार। दोन आणि करायच्या विजयासाठी पाच धावा वैभव। तर चौकार होता बघूया पंच या ठिकाणी, तिथे शहानिशा करत आहे। चौकार आहे, चौकार आहे, चौकार आहे, चौकार आहे, चेक केलंय तुमच्या ट्वेल्थमॅननी। लगेचच या ठिकाणी आक्षेप घेतलाय की घेणं देखील गरजेचं आहे, कारण सामना क्लोज आलाय। तर दोन चेंडू विजयासाठी पाच हव्यात। अविनाशने चार चेंडूत पंधरा धावा खर्च केले आहेत आणि अविनाशने मात्र या सामन्यामध्ये थोडीशी निराशा केली आहे, पण अजूनही त्याच्याकडे संधी आहे हा सामना जिंकून देण्याची। पण ज्या पद्धतीने वैभवने गॅप शॉट सिलेक्शन केले हा सामना सोपा करून ठेवलाय। तर दोन चेंडू पाचची गरज आहे। सिली मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात आहेत, विरुद्ध दिशेला तोंड करून कुठल्याही प्रकारची हालचाल करणार नाही। पण क्षेत्ररक्षक मागे आणलाय गलीमध्ये। यावेळेस धावचीची संधी आहे आणि फलंदाज होत आहेत बाद। आता एक चेंडू पाच धावा, षटकार एकमेव पर्याय राहिला आता मांगूळ समोर। वॉट अ मॅच, हाय वोल्टेज मॅच, अंगावरती शहर आणणारा सामना, कोण जिंकणार हा प्रश्न कायम। आणि आता एक पाच म्हणजे पाच करायचे आहेत आणि पाच तर धावून होणार नाही, चौकार मारूनही चालणार नाही, म्हणजे षटकार हा एकमेव पर्याय उरलाय। एक चेंडू पाच ची गरज आहे। हा सामना इथून कोण जिंकणार, सामन्यातला रोमांच अजूनही कायम आहे, रहस्य कायम आहे, प्रेक्षकांच्या चर्चेला आलंय उधाण। हा सामना कोण जिंकेल, कोण पोहोचेल सुपर फोर मध्ये। तर स्ट्राईकला यशवंत, तर बघूया यशवंतला यश येतंय का। पण दुसऱ्या बाजूला अविनाशने काय कम बॅक केलंय। येणारा चेंडू एक, करायचे आहेत पाच धावा, षटकारच पर्याय उरलाय, काय कम बॅक आहे। दोन्ही संघांनी जबरदस्त क्रिकेट सादर केलंय, काय होऊन जाऊ दे या सामन्यासाठी। एक चेंडू आणि पाच धावा, दबाव स्पष्टपणे दिसतोय। एक चेंडू पाच धावा, स्ट्राईकला यशवंत, तर बॉलिंग मार्कवर अविनाश।
दोघांच्या हातामध्ये आपापल्या संघाचं भवितव्य। हा चेंडू जाईल आणि अशा प्रकारे जय गोलोबा क्रिकेट संघ दोरली पोहोचला सुपर फोर मध्ये। इलाका भी हमारा और धमाका भी हमारा अशा पद्धति ने खेला दोरली संघ आणि समर्थक जल्लोष करता है। होऊन जाऊ द्या एक जबरदस्त गाणं डीजे। एक मिनट सेकंड दौरली संघ सेकंड साठी यायचं लगेचच नंतर सेलिब्रेशन करा। सेकंड केल्याच्या नंतरच आपल्याला मैदान सोडायचं गोष्टीची नोंद घ्यावी। यस विनोद पाटील शेवटचा सामना आणि काय जबरदस्त आता सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे पंच